मोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी दहशत माजवण्याच्या उद्देशाने पिस्तूल बाळगून असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली LCP पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. पिंपळदेवी नगर मोहाडी उपनगर धुळे येथील राहणारा सुमिनील रमेश जाधव या आरोपीस गावठी कट्ट्यासह जिवंत काढतोस असा मुद्देमाल त्याच्याकडून मिळून आलाय आणि त्याला पोलिसांनी जेरबंदी केलंय. धुळे LCPचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता सुनील रमेश जाधव हा दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोबत देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगत आणून फिरतोय. सध्या चाळी नवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सप्तशृंगी नगर येथे तो रस्त्यावर उभा आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी त्याला धुळे LCP पथकास कारवाईसाठी रवाना केले. सुनील जाधव याला पकडणार तोच पोलिसांना पाहून त्याने पळ काढण्याचा प्रयत्नही केला. मात्र पोलिसांनी शीतापणी पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 40,000 रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचं पिस्तूल आणि 2,000 रुपये किमतीचे जिवंत काढतुसे असा एकूण 42,000 मुद्देमाल मिळून आलाय. सुनील जाधव याच्यावर पोलीस अंतर्गत कारवाई करण्यात येऊन LCPचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपनिरीक्षक अमरजित मोरे हेड कॉन्स्टेबल अशोक पाटील पोलीस नायक मुकेश वाघ जितेंद्र वाघ हर्षल चौधरी योगेश साळवे यांनी ही कारवाई केली आहे. याबाबत धुळ्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंडे यांनी अधिक माहिती दिली आहे. धुळे जिल्ह्यात यापूर्वी एक रेकॉर्ड असलेला गुन्हेगार नाव आहे त्यांचं सुनील रमेश जाधव याला आपण ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी त्याच्यावर 397 326 आणि 302 सारखे गुन्हे दाखल होते. या 302 गुन्ह्यावर त्यावर मोक्का देखील लावण्यात आला होता. या आरोपी आपल्याला त्याकडे अवैधरित्या शस्त्र बाळगून आलेलं आहे. त्याकडून आपण एक गावठी कट्टा आणि 2 राऊंड आपण हस्तगत करण्यात आलेले आहे. एकूण माल जप्त आहे तो 40,000 गावठी कट्टा आणि 2 राऊंड हे 2,000 आहेत. हा आरोपी कशासाठी वापरत होता, दहशत माणूसाठी कसं वापरत होता याविषयी पुढील तपास करत आहोत. ही आमची कामगिरी आमच्या LCPचे PI हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे. ही कामगिरीच्या पार्श्वभूमी आपण सांगतो की आपण मागील 2 दिवसापासून मध्यप्रदेशमध्ये जे इलेक्शन आहे त्या अनुषंगाने आपण नाकाबंदी करत आहोत. सर्च ऑपरेशन चालू केलं आहे तेच एक भाग आहे. काल देखील आपण गांजाची मोठी कारवाई केली की आज देखील 2 मोठ्या कारवाई होत आहेत. त्या प्रगतीपथावर आहेत. त्या अनुषंगाने कारवाई आहे. मध्यप्रदेश बॉर्डर आपण 6 ठिकाणी नाकाबंदी चेकपोस्ट पण लावलेले आहेत. त्या ठिकाणी 1 अधिकारी 4 कर्मचारी लावण्यात आलेले आहेत. ह्या त्या ठिकाणी बंदोबस्त हा 24/7 राहणार आहे आणि हे पूर्णपणे इलेक्शन प्रक्रिया म्हणजे 17 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे त्याची ही कडी म्हणता येईल. त्या केलेल्या कामगिरीबद्दल मी हेमंत पाटील साहेब LCP पथकात मी या ठिकाणी कौतुक करतो. जागर जनसंघसाठी नागिन मोरे धुळे.